श्रीदेवी शारदा श्री देव रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र भगवान श्री कृष्ण श्री महारुद्रहनुमान महर्षी श्री वेदव्यास आद्य शंकराचार्य संत सूर्य श्री तुकाराम महाराज सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आजही एकादशी आहे पण ही भागवत एकादशी आहे म्हणजे आपली एकादशी वैष्णवांची आपण मानस पासून सुरुवात केली म्हणून आपण वैष्णवच झालो या वारीत चालणारे वारकरी झालो भागवत झालो म्हणून आज भागवत एकादशी एका अर्थानं आज चातुर्मास संपणार यावर्षीचे पाच महिने जसं आठवडा म्हणतो पण दिवस सातच असतात तसं हे चातुर्मास म्हणायचं पण महिने यावेळेला वेळेला पास आले आता चातुर्मास संपला हुश करणार आहोत का आता नंतर आठ महिन्यांनी पुन्हा चातुर्मास ही एक दृष्टी असू शकते अशी सुद्धा दृष्टी असू शकते जे महाराजांनी सांगितले पहिल्यांदा तुम्ही नियम कराल एक दिवसांचा करा नंतर सात दिवसांचा सा करा नंतर महिन्याचा करा नंतर चार महिन्यांचा करा आणि चार महिन्यांचा जर जमतोय तर वर्षभर करायला काय हरकत आहे आणि वर्षभर जर जमतो आहे तर जन्मभर नित्य निरंतर करायला काय हरकत आहे संकल्प कसा करायचा आणि तो कसा पार पाडायचा याचं महत्त्वाचं चा सूत्र महाराजांनी सांगितलेलं आहे की मंद मध्य आणि तीव्र तशा कालावधीच्या दृष्टीने अल्प कालावधी साधारणपणे मध्य कालावधी आणि नंतर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कुठला संकल्प असा करता येतो फक्त नामाचा शेवटच्या श्वासापर्यंत माझं काय चालू दे पैशाची मोजणी चालू दे का चेकवर शेवटची सही करून मी मरतो शेवटचा श्वास आहे ना तोच नाम ना त्याच्यासाठी जन्मभर अभ्यास पाहिजे आज जी एकादशी आहे तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात प्रबोधिनी म्हणजे आज उठले भगवान जे झोपलेले होते ते आज उठले याच्यानंतरची एकादशी आहे ती एकादशी फार महत्त्वाची आहे मार्गशीर्ष शुद्ध एकादशी तिला मोक्षदा एकादशी म्हणतात गीता जयंती म्हणतात यानंतर आपण भेटणार आहोत ते गीता जयंतीच्या आधी अठरा दिवस नंतर सांगेनच शेवटी पण पंचवीस डिसेंबरला गीता जयंती आहे त्याच्या आधी अठरा दिवस म्हणजे आठ तारखेला आठ डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर आणि विषय अर्थातच गीतेच आहे समुपदेशन गीतेतून आपण ठरवलं होतं की सलग समुपदेशन म्हणजे कदाचित कंटाळवण होईल म्हणून तर मोठा विषय आहे तो काही भागात आपण बघतोय उदाहरणार्थ पहिले तीन अध्याय झाले नंतरचे तीन अध्याय नंतरचे तीन अध्याय किंवा नंतरचे पाच सहा अध्याय असा आपण विषय म्हणणार आहोत तर एक आपला झाला होता आपण म्हणतो त्याला सत्र म्हणूया किंवा एक मुक्काम आपला झाला होता आता पुढचा आणि पुढचा जो आहे अर्थातच फार चांगले अध्याय आहेत त्याच्यात तो यावेळेला आपण करणार आहोत पण विषय गीता जरी असलं तरी समुपदेशन हे आपलं मुख्य ध्येय आहे अनेकांनी सांगितलं की तो विषय मध्येच संपल्यासारखा वाटतो अजून पूर्ण झालेला नाही आहे म्हटलं तो क्रमाक्रमाने पूर्ण होणार आहे मध्ये इतर विषय येऊन जातील पालट म्हणून पण मुख्यतः समुपदेशन गीतेतून आणि गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्यामुळे आणि गीतेतला धर्म हा विश्वधर्म असल्यामुळे कोणत्याही काळात गीतेचं जे मार्गदर्शन आहे ते उपयोगी पडतं फक्त आपण त्याचा अर्थ लावायला शिकलं पाहिजे सध्याला जो काळ आहे त्याला कालसंगत रेलेवंट टू प्रेझेंट टाईम्स हे लक्षात घ्या आणि म्हणून जर आपण विचार केला तर आज आपण झोपायचं का मग कारण गेले चार महिने आम्ही जागे होतो कारण भगवान झोपले होते आपण पहिलाच मुद्दा मांडला होता तो भगवान झोपतात विष्णू झोपतात पांडुरंग झोपतात म्हणजे काय अरे भक्तांनी जागा राहायचं आता ते उठलेत एक गंमत तुम्हाला सांगतो लाँग लिव्ह द किंग पहिल्यांदा काय म्हणायचं असतं द किंग इज डेड चातुर्मास संपला ना चातुर्मास इज डेड असं म्हणू शकतो का आपण नाही आता आठ महिन्यानंतर का उरलेल्या आठ महिन्यात दोन चातुर्मास जर पाच महिने महाराजांनी आपल्याला जर एखादा थोडासा संकल्प सूर्योदयाच्या वेळेला उठेन किंवा पूर्वी उठेन आंघोळ करून चहा घेईन कितीतरी छोटे छोटे असतात पण ते पार पाडण्यासाठी फक्त आपली इच्छाशक्ती पुरत नाही ती जी शक्ती आहे परमेश्वर नावाची तिची किंवा सद्गुरू नावाची तिचीही इच्छा असावी लागते होत नाहीत संकल्प पूर्ण आयुष्यभरचे संकल्प ज्यांचे पूर्ण होतात त्याला म्हणतात सत्यसंकल्पाचा दाता नारायण म्हणून सध्याचा जो राजा आहे तो मेलेला आहे पण नवीन राजा आल्यावर त्याचा राज्याभिषेक झाल्यानंतर या राज्याला या राजाला आपण दहन संस्कार किंवा अंतिम संस्कार करणार आहोत द किंग इज डेड पण नवीन राजा आलेला आहे चातुर्मास संपला पण नवीन आठ महिने आलेले आहेत आपण ठरवू शकतो अनेकांनी जर केलं असेल तर केलं नाही ना तर तो आपला निर्णय आहे ना द चॉईस इज युव्हर्स असं नेहमीच म्हटलं जातं आणि निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला आहे का तर नक्की आहे त्यालाच मानव यौनी किंवा मानव जन्म म्हणतात आजचा आपला विषय काय आहे की आपण बारा अभंग बघितले आणि नंतरचे चार अभंगसुद्धा बघितले सोळा अभंग, अभंग। पण आपला विषय मुख्यतः तुकारामाचे बारा अभंग आता हे बारा अभंग जे आहेत त्या प्रत्येक अभंगात एक उपासना सूत्र आहे अनेक आहे पण आपण एक महत्त्वाचं निवडलेलं आहे म्हणजे ज्याला म्हणतात सारांश आणि संदेश हे धरून जो समारोप होतो त्यातून आज करावयाचा संकल्प हा विषय आहे म्हणजे समारोप हा एक शब्द जरी घेतलात तरी काही हरकत नाही त्याच्यात सारांश आला त्याच्यात संदेश आला आणि त्याच्यात मुख्य म्हणजे संकल्प किंवा संस्कार तेही आले या बारा अभंगांचे कोणते संस्कार आपण स्वतःवर करून घ्यायचे पहिला संस्कार त्यांनी सांगित नर देहा येऊनी हानी केली हा संस्कार कसा नाही चीज कर एक सहजगंमत म्हणून तुम्हाला सांगतो एक संस्कृतचा संस्कृतचा अभिमानी असा शिक्षक एका शाळेत आणि मुख्याध्यापक सांगतात की आपली शाळा इंग्रजी माध्यमाची आहे तेव्हा तुम्ही जे सांगाल त्यांना त्याचं भाषांतर मराठीत कोकणीत तुम्ही करता चांगली गोष्ट आहे पण इंग्रजीत करा कारण बाहेरच्या राज्यातून आलेली मुलंही आपल्याच्या आहेत कारण राजधानीतली आपली शाळा आहे नाही नाही म्हटलं मी इंग्रजी तर वापरणारच नाही म्हटलं ठीक आहे म्हणून पुण्याहून आलेली अगदी आज जिथे शुद्ध मराठी बोललं जातं अशा चार मुलींना बोलवलं आणि सांगितलं तर हे सांगतील ते तुम्ही इंग्रजीत सांगा प्रत्येकाच्या जीवनाला ध्येय असलं पाहिजे जीवनाचं चीज केलं पाहिजे म्हटलं इंग्लिशमध्ये सांगा प्रत्येक इज एव्हरी वन बरोबर ते कुठली ज्या चार मुली ज्या हुशार आहेत अत्यंत त्या आत्मविश्वासाने सांगत नाहीत जीवनाला लाईफ ध्येय व्हॉट इज ध्येय बघा आणि सगळ्यात गंमत तर पुढेच आहे तुम्हाला हा किस्सा वाटेल किस्सा नाही जीवनाचा आपण माणसाच्या जन्माला आलोय आपण केल चीज केलं पाहिजे व्हॉट इज चीज काय कळणार आहे त्या चीज मग नॉट पनीर ते विचारणारच प्रश्न चीज नाही जीवनाचं सोनं केलं पाहिजे व्हाय गोल्ड वाय नॉट प्लॅटिनम ही जी इडिओमॅटिक आपलं जे मराठी आहे आपली जी भाषा आहे ती अलंकारिक आहे आणि वाक्प्रचाराने युक्त आहे जी इंग्रजीत त्यांच्यापर्यंत पोचवताना अवघड जातं आपल्याला त्याच्यापेक्षा प्रत्येकाच्या जीवनाला लाईफ एव्हरी एव्हरी वन्स लाईफ त्याला एक एम असलं पाहिजे गोल असलं पाहिजे ध्येय त्यांना कळलं आणि आपण माणसाच्या जन्माला आलो तर तो माणसासारखं वागलं पाहिजे जी इतर प्राण्यांना काही नाही आहे वाणी नाही आहे आपल्याला आहे ना वाणी नीट वापरूया इतर प्राण्यांना लिव्हिंग आहे लाईफ नाही आहे जीवन नाही आहे आपण आपलं जीवन आहे ना ते अत्यंत अर्थपूर्ण करूया मिनिंगफुल फ्रूटफुल हे त्यांना कळेल त्यांची भाषा वापरलीच पाहिजे आणि म्हणून लक्षात घ्या की ज्यावेळेला नर देहा येऊनी हानी केली तुकाराम नर जन्मसुद्धा शब्द वापरत नाहीत नर देह आणि नर देह म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी आपण बघितल्या त्या हात आणि हाताचा अंगठा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंदू हा माणसाला इतर प्राण्यांपासून निराळा बनवतो फिजिओलॉजिकली म्हणजे शरीरशास्त्राच्या दृष्टीने हात जनावरांना नाही आहेत आणि हा अंगठा इन कॉम्बिनेशन विथ ऑल अदर फिंगर्स हॅज वर्क वंडर्स कॉल सिव्हिलायझेशन अँड कल्चर आपण ज्याला सुधारणा आणि संस्कृती म्हणतो हा अंगठा जर नसता पायाचा अंगठा बघावर पायाचा अंगठा इतर चार बोटांना स्पर्श करतो का नाही हा करतो म्हणून आपण बघितले बुद्धाची वगैरे अशी ज्ञानमुद्रा शांत मुद्रा, मुद्रा करता येतात हे न नर्तनातल्या मुद्रा करता येतात सुंदर असा मला पेन धरता येतो बोरू धरता येतो काही लेखणी धरता येते ब्रश धरता येतो मी कितीतरी कला आणि हातोडी छिन्न असल्याशिवाय जर मूर्ती होत नसेल तर हातोडी मला धरता येते हे मोठंच किंबवना होते अंगठ्यामुळे है है हा महत्त्वाचा आहे त्याला बाह्य मेंदू म्हणलेला आहे हा विचार आपण बघितलेला आहे तुकारामाला हेच सांगायचं आहे नरदेहा येऊनी हानी केले आता पाच महिने आपण हा कळसाचा विचार घेतलेला आहे कारण कळसाचा संत आहे तुकाराम तुका झालास हे कळस आणि अगदी खरं आहे मी वाचा ते आणि त्याचं इतकं सोपं आहे आणि इतकं थेट आहे जीवनाशी कारण ते जीवनातून आलेलं आहे म्हणून माझ्या हृदयाला विडतं आणि हे आपल्याला जमू शकेल असं आपल्याला वाटतं म्हणून नरदे हा येऊनी हानी केली करणी आपली माणसासारखी आहे का, का जनावरांसारखी आहे आपली राहणी करणी वाणी माणसासारखी आहे का इतर प्राण्यांपेक्षा काय निरळे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जीवनसरणी वे ऑफ लाईफ वे ऑफ लाईफ फक्त माणसाला आहे बाकीच्या ना वे ऑफ लिव्हिंग हा फरक घ्या लिव्हिंग म्हणजे जगणं तगणं जिवंत राहणं आणि लाईफ म्हणजे जीवन ज्याला काही तत्त्व आहेत काही मूल्य आहेत विचार करूया आपण बघितलं होतं की माणू मानु, माणूस आणि इतर प्राणी काय निराळ होतं धर्मही येतात हे लक्षात ठेवा आणि धर्महीन असाल तर पशुभीर नराणाम पशुच आहात तुम्ही आहार निद्रा भय मैथून हे तर प्रत्येकालाच आहे आणि सध्याची जी आय टी जनरेशन आहे ना आहार बापरे त्यांच्यासाठी खास हॉटेल्स आहेत निद्रा त्यांना लागते की नाही माहीत नाही पण त्यांना लागते त्यावेळेला अगदी दगडासारखे झोपतात भय बापरे केव्हा मला फायर करेल माझा बॉस माहीत नाही भय आणि मैथून त्याच्यासाठी लग्नच कशाला झालं पाहिजे हा विच हा विचार आहे ही विचारसरणी आहे का माझी माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर ही माझी राहणी असणार आहे का ही माझी करणी असणार आहे का ही माझी वाणी असणार आहे का एवढा विचार जरी मी केला तरी मला तुकारामाचा संदेश कळला काय नरदेह येऊन हानी केली करू नकोस नरदेहाचं नरजन्माचं चीज कर त्याच्यानंतर अहर्निशी सदा परमार्थ करावा अहर्निशी दिवस रात्र हल्लीचं एक्सप्रेशन ट्वेंटी फोर बाय सेवन पण एक लक्षात ठेवा ट्वेंटी फोर बाय सेवन नोन किंवा रेकॉर्डेड पहिली गोष्ट कुठली असेल ना तर भागवताचा सप्ताह सप्ताह ट्वेंटी फोर बाय सेवन बसलेले आहेत शुकाचार्य एकशे अडुसष्ट तास सलग अखंड निरंतर बसलेले आहेत दॅट इज ट्वेंटी फोर बाय सेवन आणि ट्वेंटी फोर बाय सेवन चालणारी एकमेव क्रिया लक्षात ठेवा श्वास एकमेव कृती नाम असली पाहिजे नाम ही कृती आहे का महाराज म्हणतात कृती म्हणा आणि करते पण रामाकडे द्या आपण महाराजांच्याकडे देऊया महाराज नाम घेतोय खरा पण तुम्ही घेवा होताय हां हम बैठे आराम राम हमारा जप करे काय ही मिजास ऐका हो ही मस्ती ऐका हो हे दोन्ही शब्द संतांचे आहेत बघा तुम्ही आणि म्हणून काय अहर्निशी सदा परमार्थ करावा नाम ध्यान अनुसंधान म्हणजे अखंड साधना नाम ध्यान अनुसंधान सगळं आतलं आहे आणि आपण बघितलेलं आहे की बारा अभंग मी तुम्हाला पाठवतोय आणि तुका सदेह वैकुंठासी बघा बाराभंग पाहून मन हे hey, दिस इज व्हॉट आय हॅड टू टेल यू मी संपूर्ण जीवनभर मला काय सांगायचं होतं हे माझं विल आहे बाराभंग आतली उपासना आहे बाराभंगात बाहेर टाळ हे असं सांगितलेलं नाही आहे भजन कीर्तन सगळं पण हे आतली उपासना आत नेणारं भजन आत नेणारं कीर्तन मग गायनाच्या अंगाने जे भजन जातं हल्ली तर नर्तनाच्या अंगानं भजन जातं हे डफ वाजवत टाळ वाजवत नाचत ठीक आहे आतली उपासना नाही आहे ती आणि आतल्या उपासनेला पर्याय आहे का तर नाही मन शांत व्हायचं आहे आपण शेवटी अहंकार शांती हा विषय बघितला होता ना अहंकाराची शांती करा वास्तुशांतीपेक्षा आणि अहंकाराची शांती झाली की व्यक्ती शांत वास्तुशांत शांत सांगायलाच नको नाहीतर वास्तुशांत झालेल्या दिवसापासून घराची धर्मशाळा बनते आणि धर्मशाळा शब्द आपण अधर्मशाळा अशा अर्थानेच वापरतो धर्मशाळा काय वाईट आहे ही काय धर्मशाळा आहे का हा काय बाजार आहे का आपण शब्द वापरतो म्हणून लक्षात घ्या अहर्निशी सदा परमार्थ करावा हे दुसरं सूत्र आहे नरदेहा हानी केली करू नका नरदेहाचं सार्थक करा आणि नरजन्माचं सोनं करा त्याच्यानंतर दुसरं अहर्निशी सर यासाठी काय करायचं अहर्निशी परमार्थ करावा परमार्थ शब्दाचा परम अर्थ अंतिम अर्थ आहे परम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात वर असणारा धर्म अर्थ काम मोक्ष मोक्ष शब्द काही असतात ना गौडवंगाल वाटतात नको ते मोक्ष वगैरे मला काही सांगू नको मुक्ती हे ते मुक्ती म्हणजे काय मोक्षाचीच बायको हे आमचं ज्ञान हा सुटका आता विचार करतो तुरुंगातून सुटका त्या बाईची नऊ महिने गर्भ पोटात पडून सुटका डिलिव्हरी डिलिव्हरी म्हणजे सुटका मुलांची इंटरव्हलमध्ये सुटका तुझी ऑफिसमधून आवडतो की रे सुटका मराठी मुक्ती मोक्ष मोक्ष हाच परमार्थ आहे परम अर्थ सदा परमार्थ म्हणजे कराल ना ते मी मोक्षासाठी आहे आणि मोक्षासाठी म्हणजे आनंदासाठी सोपा शब्द घेऊया ना आपण सत चित्त आनंद आनंद फक्त घ्या सत्यम शिवम सुंदरम सुंदरम घ्या फक्त सुंदरतेचा ध्यास घेऊया ना आपण आणि म्हणून काय सांगितलेलं आहे तिसरं बरे जे साधनं अहर्निशी तुम्हाला साधन करायला सांगितलं कुठलं बरे जे साधन कुठलं ज्या साधनाने सुख शांतवन मन शांत, शांत होतं ना मनाचं शांतवन होतं शांतवन म्हणजे एका बाजूने सांत्वन आणि दुसऱ्या बाजूनी शांतवना फायर ब्रिगेड त्याला अग्निशमन म्हणतात म्हणजे मनात ज्या निरनिराळ्या खळबळाट घडवणाऱ्या कल्पना आहेत विचार आहेत काळजी आहेत चिंता आहेत हे जे सगळं आहे ना त्याचं शमन करा दमन नको दमन हा योग्यांचा मार्ग असेल अवघड आहे प्रापंचिकांना शमन करूया शांत करूया असं साधन पाहिजे असं साधन अर्थातच नाम आहे नाम घ्यावे विठ्ठलाचे आणि तुका अखंडित आनंदातनाचे विचार करा तुम्ही जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन आता मन शांत पाहिजे किती क्रमाने एक एक कडी ब सांगितलेली आहे बघा हे प्रत्येक अभंगातली आपण एक एक ओळ घेतोय जैसी गंगा त्याचे मन गंगा प्रवाही आहे गंगा अशुद्ध होत नाही गंगा प्रवाहाच्या बाहेर टाकते काठावर टाकते सगळी अशुद्धी घाण वगैरे प्रवाह आहे ते समुद्राला मिळाली झालं आता माझं ज्याच्यासाठी निघाले होते मिलनोत्सुक होऊन तो मिळाला आता काय नाही वाहिलं पाहिजे माझी मुलं माझ्या काठाचीच आहेत संथ वाहत कृष्णामाही हे फार चांगलं आहे पण तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही हे असं कशाला पाहिजे म्हणजे पूर आल्यानंतर जो हाहाकार घडवतेस तू हे गंगामय्या हे कृष्णा मैया, मैया तू लोकमाता सरिता आहेस ना मग ता तीरावरल्या सुखदुःखांची जाणीवत तुझला नाही हा प्रश्न विचारला पाहिजे म्हणून मन गंगेसारखं प्रवाही असलं पाहिजे मनाचं डपकं नको संप्रदाय आहे माझाच ग्रंथ श्रेष्ठ हे तर महा आहे माझाच गुरु सद्गुरु म्हण ना सद्गुरू माझा तुझा प्रकारच नाहीये एकीकडे एक म्हणायचं साधू दिसते वेगळं आले परी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळून एक झाले देहातीत वस्तू हे सांगायचं आणि माझा माझा सद्गुरू श्रेष्ठ अगदी बरोबर आहे पण माझाच सद्गुरू माझाच सद्गुरू हे शब्दच चुकीचे आहे सद्गुरू सर्वांचा माझा साईबाबा माझे स्वामी समर्थ सद्गुरू सर्वांचा एकच हे जर लक्षात आलं तर बरे जे साधनं पुढेही सांगितले ग गं, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन मन जर व्हायचं असेल तर एक लक्षात ठेवा व्हेंटिलेशन अँड व्हेकेशन आपल्याला वीकेंड जो मिळतो ना प्रत्येक विकेंडला देहाच्या पातळीवरची मौज मजा करायची आणि निरनिराळे आजार शरीरात घ्यायचे आणि सगळ्यात म्हणजे इम्युनिटी खड्ड्यात घालायची सध्याचा शब्द आहे इम्युनिटी आणि इम्युनिटी कमी व्हायच होते आपली हा विचार पहिल्यांदा जाणीवपूर्वक आला एड्स ॲक्वायर्ड आहे ते इम्युनिटी डेफिशियन्सी सिंड्रोम ॲक्वायर्ड इम्युनिटी डेफिशियन्सी आणि याला सगळ्यात महत्त्वाचा एक फॅक्टर अनेक फॅक्टर्स आहेत वीकेंड कल्चर चार विकेंड्स आहेत ना महिन्याला एक वीकेंड एन्जॉय करा ना आता विकेंडसाठी घरं बांधलीत प्रत्येकाने शनिवार रविवारी आम्ही ह्या घरात राहतो काय पुण्यातल्या आम्ही जातो तळेगावला म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं एक सबर असतं आता सबर्वसुद्धा अर्बन झालेलं आहे तिथेही गर्दी गच्च वस्ती झालेली आहे मग त्याच्या पुल पलीकडे मी गेलो दॅट इज माय समर हाऊस मग तीन झाले समर व्हेकेशन अरे व्हेकेशनला जाऊन मन व्हेकेट होतं का आणि मन व्हेंटिलेट होतं का काय सुंदर व्हेंटिलेशन आहे या ना सुंदर समुद्र दिसतो आणि आमच्या घरा इतकं उंच घर आजूबाजूला नाही व्हेंटिलेशन ऑफ द हाऊस व्हॉट अबाउट धिस हाऊस हे घर भाड्याने दिलेलं आहे माझं घर मी भाड्याने देतो बांधलेलं आपण म्हणतो ना सिमेंट आणि विटा विटांचं पण हे घर मला ज्या शक्तीनं दिलेलं आहे ती शक्ती आईवडील असतील पण आईवडील म्हणजे हेरिडिटी आहे आईवडिलांनी त्यांचं चैतन्य देऊन माझा जन्म मा दिलेला आहे हे महत्त्वाचं आहे ना माहिती मला मिळालेलं घर आहे या घराचं भाडं काय संत सांगतात नाम तुम्ही कष्ट प्रयत्न निर्नरळी ना द्या पण हे भाडं आहे आय हॅव टू पे द रेंट आणि घरात एकदा नाम गेलं की बाकीचे जे भाडे करू आहेत ना त्यांना सूचना मिळते की नाही आता हे चांगलं आलेलं आहे आपल्याकडे एरवी आपलं कसं इथे जुगार चालत होता आता इथे सगळी संत मंडळी येणार जुगाराचं स्थान हलवलं पाहिजे इकडे आपण पिऊन पार्टी करत होतो चाळीतली घरं आहेत लक्षात ठेवा एक घर नामाचं एक घर उपासनेचं आलं ना की काम क्रोध मोह मद मत्सर अहंकार या सगळ्या गोष्टींना नोटीस मिळते जाण्यापूर्वी त्यात त्रास देतात एखादा भाडे करू सुद्धा किती त्रास देतो कोर्टात जावं लागतं आणि म्हणून आम्ही उपासना करायला गेल्यानंतर माझं मन भरकटतं उपासना करायला गेल्यानंतर माझ्या मनात वाटेल ते विचार येतात येणार कारण त्यांना नोटीस मिळालेली आहे आता हा उपासना करायला लागलेला आहे आता या मनाला शांतीचा ध्यास लागलेला आहे आता या मनात नाम भरून आहे मग आम्हाला पळालं पाहिजे हे विचार करा म्हणून त्याच्यात वाऊगी चावटी करू नका तुम्हाला साधन करायचं आहे ना तर वाऊगी चावटी करू नका एक तुम्हाला सांगतो महाराज म्हणाले असत्य बोलायचं ठरवलं नाही ना तर तुमचं शंभर टक्के बोलणं बंद होईल गंमत आहे याच्यात असत्य बोलायचंच नाही सत्य बोलायचं म्हणजे आपण नव्वद टक्के ना नव्वद टक्के केलं निंदा करायची नाही कुणाची पन्नास टक्के बोलणं कमी झालं चाहड्या करायच्या नाहीत कॉमेंट्स मारायचे नाहीत आपण म्हटलं ना ॲसेसमेंट तुम्ही कशाला करता तो बारा आणि तो चौदा आणि आहे तुम्ही त्याच्यावर कॉमेंट्स का मारता बघा आणि जजमेंट कशाला करता आणि त्याला पनिशमेंट सुद्धा सुनावता तो तुमचा ऐकत नाही तुमचा मुलगा सुद्धा तुमचा ऐकत नाही पण नाही हे असं केलं तर असं प्रायश्चित्त होतं पूर्वी माहीत आहे ना आरोप देशात हात तोडले असते बलात्कार करतो पाय तोडले असते नपुसक करून टाकला असता हे बोलतात मनगट चावणं म्हणतात याला मी माझ्यासाठी काहीच करणार नाही आणि बाकीचं संतांनी सांगितलेलं बोल जमणार नाही तुला म्हणून आम्ही तुला तेच सांगत नाही आम्ही सांगतो निंदा करू नको वायफळ गप्पा नकोत बाष्कळ बडबड नकोत आणि सध्या पूर्वी कसा होता एक गावाचा कट्टा असायचा किंवा चावडी असायची किंवा नंतरची म्हणजे काय कंपाऊंड्स एक झालं या कंपाऊंडच्या इकडेही आणि त्या कंपाऊंडच्या तिकडे ती दिवसभर उर्मिला आणि प्रमिला गप्पा मारतायत रात्री त्यांचे आले ह्याचा लक्ष आला आणि तिचा कोणतरी आणि दुसरा माधव आला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या कारण आता त्यांची शिफ्ट बदलली ना दिवसभर या गप्पा मारतो त्या आता तुम्हाला सांगतो या सगळ्यांसाठी एक साधन झालं मोबाईल खरंच कमी करा हे मी सांगतोय मला असं समजा पण खरंच कमी करा वाऊगी चावटी हे जर जमलं तर अर्धा परमार्थ जिंकला महाराज म्हणतात ना ज्यांनी रसना जिंकली ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी अर्धा परमार्थ जिंकला आपण आता मोबाईलवरून ज्या गप्पा मारतो त्या जर ऐकल्या फक्त किंवा आपणच रेकॉर्ड करून ठेवल्या तर ही रेसिपी ती रेसिपी हे हॉटेल ते हॉटेल तिकडे तू जाऊन बघ इकडची बिर्याणी चांगली ह्या एक गप्पा रसना आणि दुसरं म्हणजे काय जिव्हा आत्ता सांगितलेलं निंदा चाड्या चुगल्या गॉसिप अफवा वाहूगी चाहुटी म्हणलेला आहे करू नका त्याच्यानंतर पायत ते देवाचे न सोडावे आता हे अवघड आहे मनाला लागलेली सवय आहे पण इंद्रियाला पडलेलं वळण जरा लवकर बदलता येईल का हां मनापेक्षा इंद्रिय आम्हाला जरा स्थूल वाटतात सांगा पाय सोडू नका आता मूर्तीचे पाय धरून कसे ठेवू मला ऑफिस नाही का हो सद्गुरू समजा जिवंत आहे त्याचे पाय सोडायलाच पाहिजेत ऑफिसला जायचं म्हणजे काय म्हणून सांगितलं ज्ञानेश्वरांसारखा अत्यंत नम्र स्वतःबद्दल फार गर्वानं कधीही न बोलणारा काय सांगतो तो सांगतो की मी ते सांगतात ज्ञानेश्वर माऊली सांगते की सद्गुरूंचे पाय काय करीन हृदयात धरीन सद्गुरूची पाऊले हृदयी धरीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक बघा हृदय चौफाळून आपुले त्यावरी बैसवी सद्गुरूंची पाऊले चोवीस तास तुझ्याबरोबर असतील पाय न सोडावे पाय न सोडावेला एक मॉडेल आदर्श कुठला बघितला आपण ब्रह्मानंद पाय ठेवलं ते उचललंच नाही वेणनाबाई कान्होपात्र आपण उदाहरणं बघितली पण त्या गेल्या प्राण गेला त्यांचा त्यांच्या जीवनाचा तो अंत होता ब्रह्मानंद महाराजांचा जरा अवघड होता जसं जीवनमुक्त होणं अवघड आहे ब्रह्मानंद महाराजांनी पाय ठेवला सद्गुरूंना सांगितलं माझं ज्ञान घ्या सद्गुरूंनी घेतलं आता साधा बोलेन साध्या भाषेत बोलेन आणि तसं त्यांनी पाळलं पाय ते देवाचे न सोडावे आणि आपण एक विचार बघितला होता हेच संकल्प आहेत हा लक्षात ठेवा यातून पाय हा पाया आहे देवाचे पाय सद्गुरूंचे पाय समाधी पादुकातले पाऊल मारती किंवा पादुका हा माझ्या जीवनाचा पाया असला पाहिजे जीवनाचा पाया म्हणजे माझी वाणी माझी करणी माझी राहणी माझी विचारसरणी झालं जीवन सद्गुरूंचे पाय असले पाहिजेत पाय नका आडराणी जाऊ जणी किती लगेच तुम्ही आडरानात जाता जरा जाऊ नका थांबा खरोखर मी तुम्हाला सांगतो जणीचा दुसरा अर्थ अर्थही खरोखर सांगतो जाऊ नका आडरानात आडरानात जायचं म्हणजे कर्मकांड यांत्रिक तुम्ही ही जी उपासना करता ती करू नका ही जी यांत्रिकता आहे ना दिस आपण बघितलं होतं स्वामी पपा रामदास त्यांना त्यांच्या गुरुंनी म्हणजे पहिल्यांदा वडिलांनी सांगितलं की चांट धिस राम नाम लाईक अ मशीन बट नॉट मेकॅनिकली यंत्रासारखं घे यंत्र नीट कार्य करणार आहे आणि त्याला विद्युत किंवा कुठली तरी शक्ती पेट्रोल वगैरे ते यंत्र काम करत राहणार यंत्रासारखं नाम घे यांत्रिकपणे नको मेकॅनिकल ते नाम करू नकोस तुला चॉईस नाही आहे श्वास चालू आहे नाम घे श्वास चालू आहे नाम घे हे लक्षात ठेव चॉईस नाही आहे श्वास गेला त्याच वेळेला नाम थांबला लाईक अ मशीन देह एक यंत्र आहे या देहा ऐसे यंत्र आणि कणा ही दुसरं नाही आहे समर्थ सांगतात म्हणून लक्षात ठेवा आड राणा रामकृष्णांची उदाहरणं फार आवडतात मला तिकडे तर अघोर पंथ तांत्रिक उपासना म्हणजे पंच ककार म्हणतात त्याला म्हणजे कपाल म्हणजे माणसाची कवटी त्यातून ते रक्त प्यायचं किंवा पाच मकारही म्हणतात मद्य मदिराक्षी हे सगळं माऊस भक्षण हे सगळं आणि त्यातून करायचं काय मै मैथून हे पा पाच मकार आहेत अशी कसली उपासना म्हणजे ध्यान लावायचं असेल आणि एखादी विवस्त्र तरुणी मांडीवर बसवायची तरुणी जर उपासना करत असेल तिने एका तरुणाला मांडीवर घ्यायचं ह्या अघोर उपासना आहेत त्यांनी काय उदाहरण दिलेलं आहे सुंदर पूर्वीच्या काळी संडास कसे असायचे ते भंगी येऊन घेऊन जायचे किंवा आपल्याकडे सुद्धा डुक्कर संडास होते गोव्यात म्हणून ते डुकर येऊन खाऊन जायचे त्यासाठी मागचं ते दार उघडं नसायचं का तिथूनही घरात शिरता येतं ते म्हणतात घरात पुढच्या दारातून शिरता येतं मागच्या दारातून शिरता येतं आणि संडासाचं दार असतं तिथूनही शिरता येतं चोरांनी ठरवलं तर ते तिथूनही शिरतील तुम्ही कुठून शिरणार आहात गच्चीवर चढून आत उतरता येतं भिंत पार करून प्रवेश करता येतो ये हे सगळे आडरान आहेत समोरच्या मार्गातून या आणि समोरचा मार्ग म्हणजे विठ्ठलाचे पाय माझं डोकं मध्ये फक्त नाम विठ्ठला पोचलो रे विठ्ठला हे लक्षात घ्या ना मध्ये काही नाही आहे हे लक्ष पुढच्या दाराने या नाम आणि परमेश्वरामध्ये काही नाही कारण नाम हाच विठ्ठल आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आता हे झाल्यानंतर आता विश्वात्मके देवे हे इतकं केलंच तुम्ही काय देहाची हानी करणार नाही नरदेह नर जन्म त्याच्यासाठी काय अहर्निश परमार्थ करीन नाम घेईन ध्यान अनुसंधान त्याच्यानंतर काय बरे जे साधनं नाम हे साधन आहे सुख शांत म्हणा त्याच्यानंतर काय मन कसं पाहिजे जैसे गंगा वाहेैसे याचे म्हणा वाऊगी चाहुटी करू नका पाय ते देवाचे न सोडावे नका आड राणा त्या उपासना कशाला करता नामसाधनं आहे वाचन करा मनन करा चिंतन करा ध्यान करा अनुसंधान निरिध्यासन सगळे आतले मुक्काम आहेत ना हे सगळे एका अहंगात सम तुकारामाने सांगितलेले आहेत आता इतकं झाल्यानंतर अहंकाराची शांती करा, करा। हे इतकं जर तुम्ही करत राहिलात प्रत्येक श्वासावर नाम घेत राहिलात महाराज मी तुमचा आहे हो मला बनवा ना तुमचं तुम्ही माझ्या नाही आहात म्हणतात ना की तरंगाचा सागर आहे साग सागराचा तरंग आहे तरंगाचा सागर आहे तुम्ही सागर आहात मी एक लाट आहे मी तुमची आहे लाट जर म्हणायला लागली की माझा सागर आहे तर सागर हसून म्हणायला आहे रे तूच मी आहे सागर आहे किंवा सरोवर आहे हलायला लागले की लाट तयार झाली वारा थांबला की सरोवर शांत सरोवर त्याचं पाणी त्याचा पृष्ठभाग आणि लाट काही निराळ्या गोष्टी आहेत का एकच गोष्टी आहेत म्हणून अहंकाराची शांती करा महाराज म्हणाले एकाचाही अंत करा तो एकांत आहे आपण गोष्ट बघितली होती फक्त उदाहरण सांगतो की एकटा ये म्हणून सांगितलं गाठोडं टाकून दे अहंकाराचं ते शुकमुनी टाकलं आणि नंतर आल्यानंतर म्हणाले आता पायाला नाही स्पर्श करायचा आपण आलिंगन द्यायचं कारण तू आणि मी आता एकच झालो एक रूप किंवा आपली पातळी एक झाली एकच एक योग्यतेचे आपण झालेलो आहोत गुरु शिष्य कुणी नाही आता ते झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय सांगितले एकाचाही अंत गाठोडे या शब्दाचा अर्थ काय हो अनेक गाठी आपण मारतात ना एक गाठ मारली दुसऱ्या सुट्टा कामाने आपल्याला प्रवासाला जायचं आहे अनेक गाठी मारल्या आणि ही सगळ्या गाठी सुटल्याशिवाय मोक्ष नाही सांगितलं ना छिद्यंते आणि भिद्यंते सर्व ग्रंथी सर्व गाठी सुटल्या पाहिजेत आणि सर्व संशय संदेह गेले पाहिजेत या देहातून संदेह गेला पाहिजे संदेहातला देह आणि हा देह याचा काही संबंध नाही आहे पण आपण म्हणूया ना हा देह आणि हे मन आहे ना किंवा बुद्धी त्याच्यात संदेह आहे डाऊट म्हणून एक म्हणलेलं आहे डाउटर कॅन डाऊट एव्हरीथिंग एनिथिंग एक्सेप्ट द एक्झिस्टन्स ऑफ द डाऊटर हिमसेल्फ तो मला ह्याचा संशय हा सावली माझी कशावरून माझी आई कशावरून वडील कशावरून मी काय या देशाचा आहे काय फक्त ही काय माझी भाषा आहे काय सगळाचा डाऊट पण एका गोष्टीचा तू डाऊट घेणार आहेस का एक्झिस्टन्स ऑफ द डाऊटर तो जो संशय घेतो आहेस तू जिवंत आहेस ना म्हणून संशय घेतो आहेस ना त्याच्याबद्दल आता इथून सुरुवात कर पहिल्यांदा मी आहे हां मला सगळ्या इथे डाऊट आहे असू दे ना पण तू आहेस तसाच तोही आहे तो म्हणणार बाकी कोणीच नाही मी आहे तो म्हणणार मी आहे मी आहे मी आहे अरे हेच अहम ब्रह्मास्मी तू काय सांगतोस मी आहे फक्त मी आहे अहम ब्रह्म अस्मी बास तीच भाषा निरनिराळ्या पद्धतीने लोक बोलतात सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निजध्यासन साक्षात्कार एका ओळीत किती किती सांगून गेले सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निजध्यासन आणि साक्षात्कार यातून सारख्या क्रमाने आहे क्रम विकास आहे हा याज्ञवल्क्याने मैत्रिणी प्रसंग बघितला होता याज्ञावर सांगतात आत्मा वा अरे ज्ञातव्या श्रोतव्या मंतव्या निधी अरे हे अभ्यासाचं सूत्र आहे कुठलाही रियाज करा संगीताचा पहिल्यांदा ज्ञातव्या समजून घेऊया आता समजून घेण्यासारखी काय श्रोतव्या ऐकूया मंतव्या मनन करूया चिंतन करूया आणि निधी नित्य नित्यध्यास घेऊया आणि मग बघा त्याच्यानंतर सांगितलेलं आहे वेगळ आले भेद ते असलं पाहिजेत आत एक आणि बाहेर एक उपासनेसाठी असलं पाहिजे पण सच्छा दिला ना रामाला तू शांत कसा त्याने सांगितलं आहे ना बहिरभोगी तुमच्यासारखंच जेवतो तुमच्यासारखंच राहतो उठतो बसतो स्नान करतो अंतच त्यागी मी ह्या कशालाही चिकटलेलो नाही आहे हे साक्षी भावानं मी बघतो आत्मा राम निराळ आहे हा देह राम हा म्हणतो ना इंद्रिया राम म्हणजे इंद्रियात आराम करतो तो राम निराळा आहे तो बाहेरचा आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून दंभ नको पण मुख्य ध्येय काय आपलं परमार्थ आहे मग त्याच्यासाठी साधी युक्ती सांगितलेली आहे वेश असावा बावळा अंतरी ज्ञाना कळा अंगी असाव्या नाना कळा म्हणजे कला किंवा कळा म्हणजे स्वभावाचे निर्नरळे भेद अवलिया अवधूत पिशाच, उन्मनी बाल आपण किती अवस्था बघितलेल्या आहेत विचार करा आपण वृत्ती बघितल्यात अजगर वृत्ती अयाचित वृत्ती माधुकरी वृत्ती शिलोंच वृत्ती शेतातले पाखरांनी नेल्यानंतरचे दाणे वेचायचे आणि त्याच्यावर वर्ष काढायचं तेज वाढतं आपलं अति खाण्यामुळे फॅट वाढतो चरबी वाढते अँड द व्हॉट यू ईट सो यू बिकम अँड व्हॉट यू बिकम सो यू थिंक अँड व्हॉट यू थिंक सो यू लिव्ह अन्न खाता तसे बनता बनता तसा विचार करता आणि विचार करता तसे जगता नको म्हणून सांगितलेलं आहे आता पुढे काय सांगतात साधुवृत्ती साधूवृत्ती असली पाहिजे म्हणजे काय पुन्हा न मिळती माया जाळी आपल्याला कळलं नाही आता बारा अभंगात तुकार मला काय सांगायचं आहे बारा अभंग तुम्हाला मी खरंच सांगतो की इथून पुढे काय करायचं बारा अभंग तुमच्याकडे असतील ठीक आहे अनेक जणांचे पाठ असतील कारण अनेक ठिकाणी हे सांगितलेलं आहे माझा एक मित्र मला म्हणतो की मी हे तिसऱ्यांदा ऐकतो आहे आणि प्रत्येक वेळेला ते जे सांगितलं गेलं ते निरनिराळे वाटलं हे लक्षात ठेवा म्हणजे माझं चिंतन आणखीन निराळं असू शकेल मी लिहून फिरायला जाताना एक एक अभंग लिहून घेईन तो पाठ करेन किंवा त्यातला एक एक ओळ घेईन ती पाठ करेन आणि पाठ कुठल्या अर्थाने मनन चिंतन करत ग्रंथांतर इथे पाहिजे पाठ इथे पाहिजे मुखानं पाठ करा पण कंठात आणि विशेषतः अंतरंगात ग्रंथाचं अंतरंग ठेवा ते आपण बघतोय म्हणून साधुवृत्ती पुन्हा न मिळती आपल्या मनाचं वर्णन केलं ना मन वढाय वढाय जसं पिकावयलं ढोर की ते हाकला हाकला पुन्हा येतं हे नको ना पुन्हा न मिळती माया जाळी ही साधूवृत्ती आहे हे साधू आहेत उदाहरण तुम्हाला सांगतो ना की फार सुंदर तुलना केलेली आहे कोणी आमच्या रामदासाने दासबोधात ते म्हणाले दगड असतो दगड त्यातून मूर्ती तयार केली तर लोक त्याला जग त्याला नमस्कार करतं म्हणजे दगडातून देव निघू शकतो तुझ्यातून दुसरी गोष्ट दगडाची कपची म्हणजे एखादा कवचा काढली तर ती त्याला पुन्हा येऊन चिकटत नाही ना एखादा तुकडा मूर्ती करताना काढला तो पुन्हा येऊन चिकटला मूर्ती होणारच नाही तू एखादा दुर्गुण सोडलास या तो पाच महिन्यात सूर्योदयापूर्वी उठत होतो आता उद्यापासून <laughs> सूर्यच मला उठवेल आम्ही सूर्यवंशी सूर्यवंशी का सूर्यस्पर्शी सूर्यवंशी राम होता आणि त्याचा सेवक हनुमान होता आणि त्यांनी रावणाला मारलं हा केवढा सूर्यवंशाचा पराक्रम आहे आपण सूर्यवंशी आपण शब्द फार चीपली वापरतो म्हणजे तिरस्काराने वापरतो आणि स्वतःचा तिरस्कार करतो असू दे आणखीन तो एक विषय स्वतंत्र आहे साधुवृत्ती पुन्हा न मिळती त्यांनी पुढे सांगितलेलं आहे काही दगड असतात ना त्यांना प्रेशस स्टोन म्हणतात तू रे दगडा आता त्यांनी नंतर क्षमा मागितली आपली तू प्रेशस आहेस का तसा तू मुळात प्रेशस आहेस अरे त्या रत्नांपेक्षा प्रेशस आहेत पण तुला जाणीवच नाही आहे कपची गेली तुझी पुन्हा येऊन चिकटते तू ठरवलंस तो तु, तुझा संकल्प चार पाच दिवसात निघून जातो सातत्य नाही आहे तुझ्या ह्याच्यात मूर्ती घडली की घडली हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे की मला क्षमा कर मी अप्रत्यक्षपणे दगड तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे सांगितलं हे आणखी जखमेवर मीठ जोळण्यासारखं आहे किंवा शेवटचा खेळा मारण्यासारखं आहे की तुझ्यातून मूर्ती निघ निघणारी शक्यता आहे पण निघते त्याच्यानंतर तू स्टोन आहेस का आणि एकदा निघालेली कपची साधू न मिळती पुन्हा माया जाळी पुन्हा तू मायाला येऊन मिळतोस का अरे क्षणात मिळतो म्हणून सांगितलेलं वृत्ती पुन्हा न मिळती माया जाळी ह्याच्यासाठी स्वतःचे प्रयत्न पाहिजेत आणि गुरूंची कृपा पाहिजे गुरु म्हणतात तू प्रयत्न तर कर रे प्रयत्न तुम्ही सगळंच जर प्रारब्धाधीन म्हणता तर प्रयत्नाला स्थान कुठलं महाराजांची दोन वाक्य अक्षरशः आता येतोय ना तो दिवस येईल ख्रि नाताळ येतोय जन्म येतो आणि त्याच्यानंतर येणार आहे तो इस्टर येणार आहे की त्यावेळेला मेलेला कृषीपाय झालेला येशू पुन्हा जिवंत होणार आहे कृषीपाय म्हणजे तीस काय एकतीस खेळ मारले होते त्याच्या शरीरात हे लक्षात घ्या प्रत्येक आहे हे दोन खेळे महाराजांनी मारलेले आहेत लक्षात घ्या त्यांनी काय सांगितलेलं आहे की प्रपंच हा पूर्णपणे प्रारब्धाधीन आहे पण परमार्थ हा पूर्णपणे प्रयत्नाधीन आहे चार वाजता उठायचं बघू प्रारब्धात असलं तर काय <laughs> प्रारब्धात काय असणार आहे प्रारब्धाने तुला आता चांगलं घड्याळ दिलं आहे ते कानाला जरी बांधलंस तरी घंटा करणं चला तू काय उठणार आहेस सांग बरं घंटा वाजून जाईल कान बधीर होईल तू उठणार नाही आहेस विचार करा म्हणून त्यांनी काय सांगितलेलं महाराजांनी प्रपंच पूर्णपणे प्रारब्धा देणं आहे आणि परमार्थ पूर्णपणे प्रयत्न देणं एक माळ जप करणार 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 तर करणार माय ओढणार नाही जप करणार आणि करणार म्हणजे कृती आहे कृती महाराज करते अर्पण महाराजांना उरलंय काय सांगावर छान दुसरा विचार महाराजांचा कुठला आहे की प्रयत्न करून जर सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतात का नाही हे कळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात प्रपंचात प्रयत्न करून माझ्या मनासारखं कुटुंबात काय माझ्या शरीरात माझ्या स्वभावात प्रयत्न करूनसुद्धा मला बदल घडवता येत नाही ही, ही प्रयत्नांची मर्यादा लक्षात ठेवा त्याच्यासाठी प्रयत्न करा प्रपंचात पण प्रयत्न पूर्णपणे प्रपंचाधीन प्रा प्रारब्धाधीन आणि परमार्थ पूर्णपणे प्रयत्नाधीन हा उलटं वाक्य वाटतं आपल्याला म्हणून म्हटलं हा जसे त्याला खेळे मारले आणि कुरुसावर चढवला येशूला तसे खेळे आहेत आपल्याला मारलेले आणि प्रयत्न करूनही काही आपल्या मनासारखं घडत नाही हे कळण्यासाठी प्रयत्न करा प्रयत्नांची मर्यादा लक्षात घ्या आपण एक उदाहरण बघितलं होतं की पंधरा सोळा मोहिमांचा गिर्यारोहकांच्या हो मोहिमाचा नेता नेता नेहमीच शेवटी जातो प्रत्येक वेळेला पाच सहा पाच सहा असे त्यांनी त्या एव्हरेस्टवर चढवले आणि ज्यावेळेला ह्याची पाळी यायची त्यावेळेला खालून सूचना यायची की वेदर चेंज खाली उतरा नाहीतर मराल लँडस्लाईड्स होतील बर्फाची वादळे येतील आणि तुम्ही कुठे उडून जाल कळणार सुद्धा नाही तेव्हा खाली उतरा तो म्हणतो मला एक समाधान आहे की जवळजवळ शंभर लोक माझ्या माध्यमातून माझ्या प्रयत्नातून माझ्या नेतृत्वाखाली हिमालयावर चढले एव्हरेस्टवर पण मी नाही चढू शकलो माझे प्रयत्न काही कमी होते माझं प्रशिक्षण काही कमी होतं माझी सिद्धता माझी साधनं काही दुय्यम होती नाही नव्हतंच म्हणून महाराजांनी काय सांगितलं प्रारब्ध आहे ना त्याच्यावर नाचा तुम्ही प्रारब्धाचे माथी नाचा प्रारब्ध कशाला माथ्यावर नाचू देता प्रारब्ध शरीरावर नाचू दे पण माथा म्हणजे फक्त डोकं नाही बुद्धी हे लक्षात ठेवा बुद्धीवर प्रारब्ध कशाला नाचता चित्र कुठलं डोळ्यासमोर ठेवायचं कालियाच्या पाच फणांवर नाचणारा कान्हा मला काना व्हायचं आहे का कालिया आहे कालिया म्हणजे काळाची शक्ती ती वाहतच आहे जशी यमुना वाहते काली आहे मी त्याच्या माथ्यावर नाचलं पाहिजे कसं नाचायचं एका हातात हे टो शेपूड धरलंय कालियाचं जाऊ नकोस कुठेही दुसऱ्या हाताने बासरी वाजवते आणि दोन्ही पायांनी नृत्य करतोय हे जर आपलं प्रतीक असेल प्रपंचाचं तर प्रपंच म्हणजेच परमार्थ प्रपंचात्मक परमार्थ परमार्थमय प्रपंच प्रपंच आणि परमार्थ वगैरे काही अर्थ नाही आहे म्हणून लक्षात या वृत्ती पुन्हा न मिळती माया जाळी आता बारावा अभंग बाराव्या भंगात काय सांगितलेलं आहे वचन दिलेलं आहे तया मागे पुढे रक्षी नारायण देहा सहित तुका वैकुंठास मागे पुढे रक्षी नारायण हा मागे पुढे शब्द आहे ना हा देहाच्या बाबतीत आहे बाहेरून संरक्षण मिळणारच नाही एक लक्षात ठेवा की शंभर सेंटीग्रेड डिग्री सेंटीग्रेडला पाणी उकळतं त्या उकळत्या पाण्यात बिडूक पोहतात हे कसं शक्य आहे हो म्हणाले पहिल्यांदा नॉर्मल रूम टेम्परेचरचंच पाणी घेतलं समजा अठ्ठीस डिग्रीचं पाणी घेतलं आरामात पोहत होते नंतर सात आठ दिवस पोहल्यानंतर एकतीस डिग्री केलं एक दोन तीन आरामात पोहत होते बत्तीस केलं गेल्या पंधरा दिवसापूर्वी नव्याण्णव केलं होतं पोहत होते आरामात आता शंभर डिग्रीच केलं आरामात पोहता येत एकदम शंभर डिग्री टाकल्यास तर मेले असते शनैही शनैही क्रमाक्रमान हळूहळू पण सत्य स्लो बट स्टेडी आपल्याकडे स्लोनेस खूप आहे स्टेडीनेस कमी आहे स्लो बट स्टेडी विन्स द रेस बघा तुम्ही म्हणून मागे पुढे रक्षी आपण बघितले ना झेड प्लस 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 झेडेस्ट जसं गुड बेटर बेस्ट अशी झेडेस्ट सिक्युरिटी जरी दिली असली तरी अनेक राष्ट्रांचे प्रमुख मारले गेलेले आहेत मग त्याच्यात अमेरिका आहे आणि आपला देश सुद्धा आहे सिक्युरिटी गांधीजींना दिली नव्हती म्हणून त्यांना मारलं गेलं ठीक आहे पण नंतरचे दोन गांधी त्यांना केवढी सिक्युरिटी होती आई मेल्यानंतर पुढे मुलगा आला पंतप्रधान त्याला तर आणखीन सिक्युरिटी होती त्यालाही मारलं ना तीन गांधी मारलेले आपण म्हणायचं की प्रगती केली भारताने पहिल्यांदा बंदूक मारली नंतर सिक्युरिटीने त्या ए के फॉर्टी सेवनमधून मारलं आणि तिसऱ्या गांधींना बॉम्बने मारलं प्रगती ही कसली प्रगती न मारणं ही प्रगती आहे आणि बाहेरून संरक्षण मला मिळणारच नाही मला मिळणारे संरक्षण आतून मग मी कशाला घाबरू शेवटचा श्वास हे राम म्हणत गेला तर मला वाटतं की जन्माचं सार्थक झालं आणि तसं झालं ना त्या महात्म्याचं मला काय सांगायचं आहे की तया मागे पुढे रक्षी नारायण मागे पुढे म्हणजे सर्व काळी सर्व ठिकाणी सर्व कृतीत आणि सर्व व्यक्ती वस्तूंच्या बरोबर असताना नारायण रक्षण करणार आहे कसं करणारे नारायण त्याच्यातही आहे की हो आता विषाणूपासून रक्षण करोनापासून रक्षण हा विषय म्हणला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु या सगळ्या करोना कसं फाईट करणार मास्क घाला सिस्ट सेफ डिस्टन्स ठेवा हात पाय किंवा डोळे लगेच धुवा फेस हे अगदी योग्य आहेत पण शरीरासाठी आहे ज्या जे बरे झालेले याच या काळात उपासनेचं महत्त्व किती वाढलं गेल्या वर्षात बघावर आपल्या ध्यानाचे वर्ग सगळ्या जगातल्या देशात सुरू झाले बघा आज प्राणायाम वगैरेचं महत्त्व सगळ्यांना पटलं एक लंग्स जर तुमचे अटॅक होतात कोरोनामुळे प्राणायाम करा प्राण घ्या श्वास रोखून ठेवा दहा सेकंद वीस सेकंद तीस सेकंद चाळीस सेकंद करोना नाही अजून आज। अजून तरी कोविड झालेला नाही तुम्हाला प्राणायामाचं महत्त्व वाटलं साधनेचं महत्त्व वाटलं आणि मुख्य म्हणजे ध्यान वगैरे आतली साधनं आहेत ना त्याचं महत्त्व वाढलं हे ते विषाणून आपल्यावर केलेली कृपा आहे किंवा विष्णूचाच हा विषाणू अवतार आहे विष्णूचे सगळे काही शांत अवतार नाहीत विष्णूचा शांत अवतार म्हणजे बुद्ध आणि विष्णूचा असाच अवतार की जो पूर्ण अवतार आहे पण प्रवेश अवतार आहे फक्त तो म्हणजे वामन ज्याच्यात त्यांनी कोणाचाही वध केलेला नाही आहे बळीला खाली केलं बुद्धाच्या अवतारात तर तेही नाही आहे अहिंसा शांती करुणा प्रेम एवढाचाच संदेश दिलेला आहे त्याने विचार करा आणि म्हणून काय सांगितलेलं आहे आपल्याला आता त्यांनी शेवटी सांगितलं मागे पुढे रक्षी नारायण चिंता करू नका आता मी ही बारा सूत्र आहेत ना बारा अभंगातली ती पुन्हा फक्त ते सूत्र वाचतो म्हणजे आपल्याला कळेल की आयुष्यासाठी आपल्याला कार्यक्रम दिलेला आहे आणि या कार्यक्रमातून उपक्रम निघणार आहेत त्याला संकल्प म्हणा उपक्रम मी त्याप्रमाणे वागणार आहे उपक्रमाला इंग्लिशमध्ये ॲक्टिव्हिटी म्हणतात आपण म्हणतो ना अभ्यास समांतर उपक्रम को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज उपक्रम इज ॲक्टिव्हिटी म्हणून बारा बघा पहिल्यांदा नर देहा येऊनी हानी केली आपल्याला कळलं अहर्निशी सदा परमार्थ करावा बरे जे साधनं सुख शांत मन गंगा वाहे तैसे त्याचे मन वाऊगी चाउटी करू नका पाय ते देवाचे न सोडावे नका आडर आणि जाऊ झणी आपण त्या तीच वाक्य ठेवलेली आहेत त्याच ओळी घेतलेल्या आहेत आता अहंकाराची शांती करा बहु बळकट चिज्जड ग्रंथी सोडून निदावा म्हणजे आमदासरथी सद्गुरूंना आहे की तुझ्या पायी माझी एकच विनंती आहे सद्गुरू आई तुझ्या पायी एक विनवणी काय आहे बहु बळकट चित्त म्हणजे चैतन्य आणि जड म्हणजे देह आणि आत्मा यांची घट्ट गाठ मारलेली आहे ते सोडा गाठ सोडूनी गाठ सोडा दावा दाशरथी मला दशरथ दिसतो दाशरथी राम आत्मा राम तो दाखवा असं ब्रह्मानंद महाराजांनी म्हणलेलं आहे ऐसे करी सद्गुरू आई तो अभंग आहे त्यांचा म्हणून सांगतो तुम्हाला की नियमित दिनक्रम आपण करूया नियमित म्हणजे रिजिड नाही फ्लेक्सिबल पण नियमित मी ह्या वेळेला शक्यतो मी देवघरातच असतो असं म्हणा आणि नियमानं देवघरात राहा दहा ते अकरा मी देवघरात असतो मन देवघरात असतो मग मी काय करतो मी वाचन करतो मी वाचन करतो मी नाम लिहितो मी नाम लिहितो मी नाम घेतो आणि मग नाम ध्यान अनुसंधान सुरुवात करूया ना अकरा ते बारा या वेळात मी म्हणजे अकरा पाचला माझी ही आरती चालू असेल एकाने मला सांगितलं गणेशाच्या मंदिराकडे मी केव्हा पोचतो ज्या वेळेला माझं लंबोदर पीतांबर हे तिसरं कडवं चालू असतं कुठलं यांचं mm. गणपतीच्या आरतीचं व रामाचा वाटपा हे सदना मी गणपतीसमोर पोचलेला असतो बालभवनसमोरचा गणपती हे माझं फिरणं इतकं आहे की शेवटच्या दास रामाचा वाटपा हे रामाचा वाट पाहे सदना अरे म्हटलं तिथे येऊन कशाला घरी पाठ दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे मग हे रिजिडिटी झाली या फार हे तेच काही मंदिरं मी बघितलेत त्या आरतीचं ते कडवं चालू असताना मागचं दार बंद या आरतीचं हे कडवं चालू असताना पूर्वेकडचं दार बंद दक्षिणेकडचं दार मात्र उघडं ठेवतात कारण का की तिथूनच आपला प्रवास चालू असतो ना यमाकडे मृत्यूकडे ते दार सगळ्यात शेवटी लावायचं काय आहे हे इतकी रिजिडिटी नको पण नियमितपणा पाहिजे हे लक्षात ठेवा बी रेग्युलर नॉट रिजिड हां म्हणून आपण म्हटलं ना फॉलो द रुटीन डोंट गेट रुटिनाइज्ड लाईफ इज कॉम्प्लेक्स डोंट मेक इट कॉम्प्लिकेटेड पूर्वीच्या आजोबांचं जीवन आजच्या नातवाचं जीवन किती फरक पडला आपल्यापैकी अनेकजण आजोबा आहोत बघा ना परवा सहज सांगितलं होतं ते तीन वर्षाचं चार वर्षाचं पोर के जीला जाताना किती स्मार्टली जातं किती निर्णय त्याला घ्यायचे असतात जातो तो व्यवस्थित स्कूल बसनी गेली तर स्कूल बस त्याच्या सीटपर्यंत जाते काय नाही कधी कधी रस्ता क्रॉस करावा लागतो इतरांचे हात धरून ते करतात शिक्षक त्यांना सांगतात निर्णय घ्यायला पाहिजे आता ती गाडी येते जरा थांबूया आता ही गाडी येते जरा मध्ये गेलेला परत मागे येतो हे केवढे डिसिजन्स आहेत फॉर दॅट चाईल्ड ऑफ थ्री ऑर फोर बघा तुम्ही मला सांगायचं आहे काय की आपण नित्य नियमित काम आपला संकल्प करूया उपासनेचा एकदा मी नाम घेईन पुरेस आहे त्यावेळेला घेईन मग त्यावेळेची मला जाणीवच होईल गप्पा मारते प्रचंड आणि आतूनच अरे बापरे आता भौतिक सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि त्यावेळेला सूर्यास्त सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आता हे कुणाच्या लक्षात राहणार आहे ज्यावेळेला अशी अग्निहोत्राची उपासना लोक करत होते मोबाईल नव्हता किंवा त्याच्यावर गजर लावता येईल अग्निहोत्र आतून उठवत होतं ए आता जरा गप्पापुरे माझी अग्निहोत्राची वेळ झालेली आहे मला दहा मिनटं लागतील तू इथे बस काहीतरी वाचत नाहीतर उपासना करायला आहे नाहीतर गुड बाय काही मित्र गुड बाय काही मित्र म्हणतात आम्ही वाचत बसतो एक दोन मित्र म्हणतात की आम्ही येतो ना अग्निहोत्राला बघतो अग्निहोत्र कसं करायचं आहे आधा मित्रांची जी मैफल चालू असते गप्पा मारणं म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं हे चालू असते एकदम ह्याला हातून जाणे होते नंतर मित्र विचारतात ए तुला कसं कळणार आहे तो म्हणतो आज सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सूर्यास्त होता सकाळी वाचलं होतं किंवा मला माहीत होतं कालच्यापेक्षा आज जरा काही सेकंदांनी पुढे गेला असेल ठीक आहे पुढे घरातलं देवघरातलं आणि मनोमंदिरातलं वातावरण घर स्वच्छ ठेवणं हे बाहेरचं आहे मन पवित्र ठेवणं आणि आत जे आहे ना ते शुद्ध ठेवणं म्हणजे एक आहे क्लिनलीनेस दुसरं आहे होलीनेस आणि तिसरा आहे प्युरिटी और सँक्टिटी शुचिता शेवटचं आहे मनबुद्धी चित्त आपण जे म्हणतो ना की मन स्वच्छ करूया माझी बुद्धी जी आहे ना ती आत्ता सांगितल्याप्रमाणे पवित्र ठेवूया मनातले विचार जी बुद्धी नियंत्रित करते ते आणि चित्त जे आहे ना ते चित्त, साधन चित्त, चित्त शुद्ध ठेवूया प्युअर और सँक्टिटी ज्याला म्हणतात साधनशुचिता मनाची शुचिता चित्तशुद्धी आपण सोपे शब्द वापरतो मनशांती स्थिर बुद्धी आणि चित्तशुद्धी मनशांती बुद्धी आणि चित्तशुद्धी आज पाच महिने संपलेले आहेत उपासना संपते अशा वेळेला हे तीन शब्द जसे गेल्या वेळेला तीन शब्द बघितले होते की काय बघितले होते की एक पंख माझ्या उपासना पक्षाचा किंवा आत्मपक्षाचा तो मला सांगतो रे सर्वस्व समर्पण काय प्रपंच प्रपंच करतो हे माझं हे माझं घेऊन जाणार आहेस काही नाही म्हणून सर्वस्व दुसरा जो पंख आहे ना तो सांगतो अनन्य शरण आणि माझी चोच किंवा माझी तोंड सांगते अखंड नामस्मरण सर्वस्व समर्पण अनन्य शरण अखंड नामस्मरण हे गेल्या वेळेला बघितलं होतं ह्या वेळेला आत्ता आपण जे बघितलं ते ही तितकंच महत्त्वाचं आहे की अखंड मला जर काही करता येत असेल ना ते मी नामस्मरणच करू शकतो पण शरणागती ती मनाची वृत्ती आहे ती देहाची कृती नाही आहे आणि म्हणून लक्षात ठेवा की कि सोडू नये कीर्तन पुराणं श्रवण हे जे म्हणतो ते करण्यासाठी मंदिरातच जायला पाहिजे असं नाही आपण म्हणलं मंदिरातलं वातावरण एक आहे स्वच्छता एक आहे पवित्रता आणि एक आहे शुचिता किंवा शुद्धता हे आपण आत्ता बघितलं की मन कसं पाहिजे स्वच्छ पाहिजे वाहतं पाहिजे घर स्वच्छ ठेवूया देवघर आणि मनातलं मंदिर एक आहे घर दुसरं आहे देवघर आणि तिसरं आहे मनोघर हे देवघर मनात नको का याला हे लक्षात घ्या हा शेवटचा आपल्याला विचार तुकोबा देतोय देहासही तो वैकुंठास म्हणजे काय अरे माझा मनाचाच पांडुरंग आहे तो म्हणतो ना माझी जीभ तोडली तरी तुटलेल्या तुकड्यातून ठल वि विठ्ठल वाचा झाली अनावर कोण थांबवणार आहे पांडुरंग जरी आला तरी वाचा थांबणार नाही पुंडलिकांनी विठ फेकली विठ्ठल 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 मी नाम त्याला देतोय काय करणार आहे तो माझी जीप तोडणारे उलट ऐकत बसेल डोलत राहील वा विठ्ठल 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 सुंदर आहे विचार करा तू हे सांगतोय सदेह वैकुंठासी म्हणजे काय देह इथे आहे मन बुद्धी चित्त तिकडे आहे वैकुंठातच आहे हे जमलं पाहिजे आणि म्हणून घरातलं देवघरातलं आणि मुख्य म्हणजे मन बुद्धी आणि चित्त इथलं वातावरण स्वच्छ पाहिजे पवित्र पाहिजे आणि शुद्ध पाहिजे स्वच्छ क्लिनलीनेस स्वच्छता मध्ये आपण सांगितलं की कसं पाहिजे शुद्ध पवित्र पाहिजे होली होलीनेस आणि शेवटी ते इतकं शुद्ध झालं पाहिजे की ज्याला आपण म्हणतो सँक्टिटी शुचिता शुद्धता हा प्रवास झाला पाहिजे त्याच्यानंतर नंतर, नंतर संकल्पांचा काही विचार करूया आणि थांबूया संकल्पाचे काही नियम आहेत हा गीतेतला नियम आहे आत्ता सांगितला शनैही शनैही महाराज म्हणतात संकल्प प्रथम एका दिवसाचा करा एका आठवड्याचा करा एका पक्ष पंधरवड्याचा करा एका महिन्याचा करा चार महिन्यांचा करा वर्षाचा करा आयुष्याचा करा नित्य निरंतर नित्याचा संकल्प निरंतर करा नित्य कोण आहेत महाराज सद्गुरू त्यांचा संकल्प म्हणजे त्यांच्या स्मरणाचा संकल्प त्यांच्या आपण म्हणतो अनुसंधानाचा संकल्प अनुसंधान आणि अनुभव हे शेवटचे मैलाचे दगड आहेत अनुभव म्हणजेच अम ब्रह्मास्मी अनुभव म्हणजे महाराज शांतीची शांती, शांती। अनुभवच महाराज समाधी पाहता समाधान झाले हा अनुभव आहे अनुभवाशिवाय अनु सगळं अर्धवट आहे महाराजांनी किती उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की जीवनात तुम्ही थोडेसे प्रयोग करा सगळे ईश्वर इच्छेने आहे बरोबर प्रारब्धानी देह आहे ना प्रयत्नपूर्वक महाराजांना श्वासाचा केवढा त्रास होत होता पण श्वास घेण्यासाठी शरीराचं जसं आपण आसन करतो तुम्ही बघितलं असेल पूर्वीचे अस्थमाचे रोगे आजही अस्थमाला औषध नाही कारण अस्थमाचं मूळ मनात आहे मूळ मनात आहे आपल्याला हे जमणार आहे का इथून पुढे अप्रतिम उदाहरण महाराजांचंच देऊन थांबायला काय हरकत आहे पण त्यापूर्वी एक बघा ना महाराजांना आवडणाऱ्या ज्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत किंवा उदाहरणं आहेत तीन उदाहरणं आपण शेवटी पाहिजे असं म्हणलेलं होतं एक उदाहरण आपण बघणार होतो तांदूळ दुसरं बघणार होतो कठपुतळी आणि तिसरं बघणार होतो पाणी ज्यावेळेला तांदूळ मी आहे त्यावेळेला आचारी माझा सदूर आहे तांदुळे का विनवावे सांगावर रांधती असे जो रांधतोय त्याला तांदुळाने कशाला विनंती करायची की आज आमचा केसरी भात करण आज मसाले भात कर कंटाळाला त्या पांढऱ्या भाताचा तो चूप म्हणतो चूप मी तुम्हाला पहिल्यांदा शिजवणार ते शिजवले जा मग कुठल्या भाताचा साखर भात करायचा पुलाव करायचा ते मी ठरवणार आहे पुलाव काय बिर्याणी काय मी ठरवणार आहे तुम्ही ठरवू नका गप्प बसा किती गडबड उकडा नुसतं उकडा एवढंच काम आहे तुमचं कटपुतळी ती म्हणते की मला असंच कशाला नाचवतं कशाला दासी कशाला करतो एकदा कर आपण बघितले उदाहरण त्यावेळेला म्हणतो तो अर्घ तुला दासी म्हणून नाचवण्यात माझं जास्त कौशल्य आहे आणि तुम्हाला मी नाचवतो नाचवणं माझा छंद नाही माझी नाचवण्याची कला आहे ना ती परफेक्ट करण्यासाठी मी हे नाचवतो काय महा ज्ञानेश्वरांचं सांगणं तो तुम्हाला त्यांचा खेळ नाही त्याची कला परफेक्ट करायची सूत्रं आणि अशी बोटं का होतो प्रत्येकाला त्यांनी काळा धागा बांधलेला आहे जो तुम्हाला दिसत नाही त्याने असं केलं पायवर असं केलं हातवर आला असं केलं असं केलं हलवलं हात पाय त्याची तीच कला असते त्याची त्याला सूत्रधार म्हणतात बोटावर नाचवतो ना तो हे लक्षात घ्या सूत्रधार आणि कठपुतळी आपण कठपुतळी हो द्या मला राणीसारख्या राजे राणी तो म्हणतो की अगं गप्पस आतून तुम्ही सगळ्या सारख्या आहात मी तुम्हाला नाचवतो सगळीकडे तुम्हाला सांधे दिलेत सगळ्या राणी असताना तू अशी येतेस अशी येतेस अशी येतेस तुला नाचवणं सोपं आहे राणी म्हणून फार हालचाली कराव्या लागत नाहीत पण दासी म्हणून त्याला राणी येणार आहेत केरे काढा मला तसं करावं लागतं चला राणी असं खसळा घालूया चला हे सगळं करावं लागतं आणि राणी आल्यानंतर तिला सलाम करावा लागतो राणी सांगते ती कामं करावी लागतात तुला नाचवणं यात माझ्या खरी कौशल्याची कसोटी असते आणि तू काय मला सांगतेस राणी कर वगैरे चुप हे चुप तो म्हणतो हे आपल्याला केव्हा कळतं काय करायचं शेवटी त्यांचीच इच्छा शेवटी कशाला प्रथम त्यांची इच्छा मध्ये त्यांची इच्छा आणि शेवटी त्यांची इच्छा आणि एक लक्षात ठेवा तुम्ही मानागर मानू नका त्यांचीच इच्छा असणार आहे माना अगर मानू नका देवाचं शक्तीचं अस्तित्व असणारच आहे माना अगर मानू नका हे लक्षात ठेवा बंधू साधू आहेत एकदम भंकस किंवा फ्रॉड म्हणतात गुरु आहेत पण खरे सद्गुरु संत सत्पुरुष आजही आहेत लक्षात ठेवा आणि म्हणून शेवटी सांगतात की दुसरं उदाहरण बघितलं कठपुतळी पहिलं तांदूळ आणि तिसरं माळी जेऊ ते नेले तेऊ ते निवांतचे गेले निवांत गेलो आपण महाराज म्हणतात या ओव्या मला आवडतात ही उदाहरणं मला आवडतात यात एक जीवनसरणी आहे जे माझ्या जीवनात घडते सद्गुरू तुमची इच्छा आनंदात स्वीकारण्याची आनंदात उपभोगण्याची आनंदात साजरं करण्याची दिवाळी रोज दिवाळी आपण म्हणतो विठोवाचे राज्य आम्हा नित्य दिवा दीपवाळी येते घरात तोचे अरे तू का साधू संत बनत नाहीस आणि या घरात नित्य दीपवाळी का नाही साध्य करत शेवटचं उदाहरण महाराजांच्या चरित्रात की एक तरुण आहे आणि त्याला दमा झालेला आहे त्याला त्रास होतो महाराजांनी त्रास होत होता विषप्रयोग वगैरे झाले पण महाराजांच्या जीवनातला तो एक नंतरचा काळ आहे हा तरुण आहे अठ्ठावीस एक वर्षांचा आणि आई म्हणते याला काहीतरी करा बाळा तीन पौर्णिमा गोंदवलेला येशील का रे काही हरकत नाही आता महाराजांनी बोलवलेलं आहे म्हणून पौर्णिमेला गोंधवल्याचं पौर्णिमेला गोंधव ही पहिली पौर्णिमा हां म्हणजे त्याच्या आधी मनात गोंधवलं होतंच महाराज होते गोंधल्याचा राम होता त्यावेळेला महाराजांची समाधी नव्हती लक्षात ठेवा हे सगळं असताना मी गोंधवल्याला जाणार मी गोंधळला जाणार तर सांगतो इकडे तिकडे तिकडे मी रजवा घेतली आहे गोंधळल्याला जाणार गोंधळल्या जाणार महाराजांच्या तिथे असताना गोंधवल्यातच मी आहे आणि महाराज सांगतात जा बरं बा गोंदवल्याहून परत आल्यानंतर म्हणजे पौर्णिमा ते अमावस्या मी गोंदवल्याच्या स्मृती मनात जागवणार गोंदवलच मनात ठेवणार आणि पौर्णिमा अमावस्या ते पौर्णिमा गोंदवलेला जाणार गोंदवल अखंड गोंदवले हे अखंड गोंदवले हा जो विचार आहे ना हा प्रत्येक आपण जी उपासना सत्र घेतली त्याच्या शेवटी महत्त्वाचा आहे सध्याचा काळ लक्षात गेला तर ऋषींची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना आपण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सर्वेत्र सुखीनच सर्वे संतु, सर्वे संतु सर्वे संतु निरामया निरामया म्हणजे पूर्ण आरोग्य असलेले त्यांना मनाचं आरोग्य सर्वे संतो सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित् दुःख मापणी दुःख नको आणि दुःख नको हे दुसरं कोण देणार नाही आहे मिळणार आहेत ते आपल्याला साधू संतांचे आशीर्वादच देणार आहेत आहे त्या ठिकाणी ताट बसूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय इथून पुढे इथून पुढे आपण अठरा दिवस बसणार आहोत भेटणार आहोत पुढे आठ डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर म्हणजे गीता जयंतीपर्यंत आहे त्या ठिकाणी शांत बसूया शांत मंत्र म्हणूया सगळ्यांनी बरोबर ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी शांत देहा सहित तुका वैकुंठास लक्षा चे बोल शक्ति मंत्र सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते जयनारायणी नमोऽस्तु ते शान्तिपाठ ॐ सः नाभवतु सः नौ भुनक्तु सो वीर्यं करवावहै तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शान्ति 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 शांत तीनदा दीर्घ श्वासोच्छवास पुढली भेट सद्गुरूंच्या इच्छेनुसार आठ डिसेंबर संध्याकाळी सात ते आठ महाराज 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 सावकाश डोळे उघडन समोरचा सगुण निर्गुण पांडुरंग सद्गुरुनाथ विठ्ठल रखुमाई तुकारामाची प्रतिमा फोटो आणि वाङ्मयी मूर्ती अभंगांचा गाथा महाराज महाराज महाराज